रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळून आलेली आहे. गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिकांना ही संशयास्पद बोट आढळली आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना तात्काळ सूचना दिली. पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत. त्याचसोबत ह्या संशयास्पद बोटीची चौकशी ही महाराष्ट्र ATS रायगड पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील सुरू केलेली आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू असल्या कारणामुळे ह्या घटनेची गंभीर दखल ही राज्य सरकारने देखील घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने देखील या बोटी संदर्भामध्ये जी माहिती उपलब्ध आहे ही माहिती मागवलेली आहे आणि ह्या संशयास्पद बोटीमुळेच किनारपट्टीचे जिल्हे आहेत रायगडसह इतर जिल्ह्यांना हा खबरदारीचा इशारा देखील अलर्ट देण्यात आलेला आहे. जी माहिती सध्या आपल्याला मिळते त्या माहिती ही पांढऱ्या रंगाची एक यॉट आहे. ही यॉट तुटलेल्या अवस्थेमध्ये सध्या रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती आढळून आलेली आहे. समुद्राला समुद्रामध्ये लाटा उंच उंच असल्या कारणामुळे दोरीच्या सहाय्याने ही बोट समुद्र किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न हा स्थानिक पोलीस आणि रहिवाशांकडून केला जातोय. मात्र जी माहिती आपल्याला सध्या मिळालेली आहे, जे फोटो व्हायरल झालेले आहेत, त्यानुसार या यॉटवरती एक मोठा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये 3 AK-47 रायफल्स आणि काही काडतुसांचे म्हणजे काही गोळ्या असलेले छोटे छोटे बॉक्स देखील मिळालेले आहेत आणि त्यामुळे हा नक्की प्रकार काय आहे ह्या दृष्टीने आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. ATSचे वरिष्ठ अधिकारी देखील सध्या रायगडला पोहोचत आहेत. त्याचसोबत जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार ह्या बोटीवरती एका बॉक्समध्ये नेपच्यून मॅरिटाईम सिक्युरिटी असं लिहिण्यात आलेलं आहे आणि स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या माहितीनुसार ही बोट ज्या वेळेला पहिल्यांदा सापडली किंवा आढळून आली तेव्हा त्या बोटीवरती कोणीही नव्हतं आणि त्यामुळेच ही बोट संशयास्पद असल्याची माहिती पुढे आली. हा मुद्दा विधिमंडळामध्ये देखील उपस्थित करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की त्यांनी त्वरित एक स्पेशल टीम त्या ठिकाणी स्टेटची नेमावी. जर यामध्ये काही केंद्राच्या एजन्सीजची सुद्धा जर गरज लागली तर त्यांनी केंद्र शासनाकडे किंवा त्या सेंट्रल एजन्सीजकडे सुद्धा त्वरित आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून संपर्क. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आले. याबाबत तात्काळ भारतीय कोस्ट गार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बर्ट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26/6/2022 रोजी सकाळी 10:00 सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. 13:00 सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे. सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघे मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येतो आहे. कुठेही कमी राहू नये या दृष्टीनं माहिती जरी प्राप्त झाली असली तरी सगळीकडे नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. सणांचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी काही कुठली घटना घडणार नाही याच्याकडेही लक्ष ठेवण्याकरता सांगितलेलं आहे आणि केंद्रीय यंत्रणा या संदर्भात आपल्यासोबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत आणि आता या माहितीचं कन्फर्मेशन हे केंद्रीय यंत्रणांनी दिलेलं आहे.
विधिमंडळामध्ये अनेक खास अनेक आमदारांनी खास करून रायगडच्या हा प्रश्न उपस्थित केला, ही बोट कुठून आली, संशयास्पद बोट आहे, अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडताना पाहायला मिळाल्या. ह्या अगोदर 2008 जेव्हा मुंबई हल्ला झाला तेव्हा देखील कसाब आणि त्याचे साथीदार हे पाकिस्तानातून समुद्रमार्गेच मुंबईमध्ये आले होते. त्याआधी देखील 1993 बॉम्बस्फोटामध्ये जे आरडीएक्स उतरवण्यात आलं हे देखील कोकणाच्याच किनारपट्टीलगतच्या समुद्र मध्ये उतरवण्यात आलं होतं आणि त्यामुळे ही जी सस्पिशियस बोट मिळालेली आहे ही हा मुद्दा हा प्रचंड मोठा मुद्दा आहे आणि चौकशीचा आहे आणि त्यामुळे सध्या सगळ्या तपास यंत्रणांनी ह्या संशयास्पद बोटीमागे नक्की काय आहे ह्याची चौकशी सुरू केलेली आहे.